नाशिकोडच्या नेहरू नगर समोर बाल येशू यांचे मंदिर आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी येथे यात्रा भरते. आताही 11 आणि 12 फेब्रुवारी दरम्यान यात्रा उत्सव साजरा होत असून मंदिर परिसर सुशोभित करण्यात आला आहे. बाल येशू मंदिरात दर्शनासाठी ख्रिस्ती बांधवांची गर्दी वाढू लागली. इथं मेणबत्ती अर्पण करून समाज बांधव आपल्या श्रद्धा अर्पण करीत असतात. येशूंचे हे बाल स्वरूपातील रूप आकर्षक आणि विलोभनीय असून पाहता क्षणी ते मनाला भावते. या यात्रेदरम्यान दररोज सकाळ सायंकाळ मिसा प्रार्थना होत असतात. इथे उपस्थित राहून असंख्य भाविक बाल येशूंच्या चरणी लीन होतात. मुख्य गुरु एल फर्नांडिस यांनी या पवित्र स्थळाविषयी माहिती दिली. आणि बाल येशू तीर्थस्थानासामी मुख्य गुरु आहे. या वर्षी बाल येशूचं सण फेब्रुवारीच्या 11 आणि 12 तारखेला होणार आहे. कोविड नंतर हे आपण पहिला सण ठेवत आहे, म्हणून आपल्याला अपेक्षा आहे की जास्त लोक या वर्षा येणार आहे. मला असं वाटतं की निदान 3 ते 4 लाख लोक मुंबईहून, नगरहून, केरळहून, तमिळनाडूहून, वसईहून, पुणेहून ते येणार आहेत. तर त्यांच्या सोयीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी सोयी आहे आणि आपण इकडे आपल्या कॅम्पसावरती आपण निदान 300 लोकांची सोयी करू शकतो. लोक 2 तारखेपासून आले आहेत आणि 12 तारखेपर्यंत ते राहणार आहेत. 11 आणि 12 तारखे या दिवशी 6 सकाळी ते 7 संध्याकाळपर्यंत मिसाबली होणार आहे. मिसाबली म्हणजे आपण देवाचा जो प्रेम आहे, देवाचा जो आशीर्वाद आहे, देवाची जी कृपा आहे, आम्ही आठवण करतो आणि देवाला धन्यवाद देतो. लोक जेव्हा येतात नाशिकमध्ये, विशेष करून बाल येशूच्या तीर्थस्थानामध्ये जेव्हा येतात, ते श्रद्धा घेऊन येतात आणि देव त्या श्रद्धेकडे बघून त्यांच्या जे विनंत्या आहे ती पूर्ण करणार आहे. कारण आपल्याला भरपूर अनुभव आहे की कधी कधी 10 वर्षांसाठी लोकांना बाल नाही, त्यांचं लग्न झालं आहे, 10 वर्षांसाठी त्यांना बाल नाही. ते येतात आणि विचार करतात, प्रार्थना करतात, विनंत्या करतात. गेल्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये ते आपल्याला निरोप देतात की आपण आता आई आणि वडील होणार आहेत. अरे देवाचे धन्यवाद देतो, बाल येशूचे धन्यवाद देतो. तरी समजतो की आपण वेगवेगळ्या नावाने देवाला पुकारतो, परंतु देव फक्त एकच आहे. आपले माननीय प्रधानमंत्रीने सांगितलं आहे की सबके साथ सबका विकास, म्हणून आम्ही कोणालाही नाकारत नाही. कोणीही असो, कुठल्याही धर्माची असो, कुठल्याही भाषे बोलत आहे, त्यांना आम्ही आमंत्रण देतो आणि आपले जी जागा आहे ते नेहमी उघडं आहे. यात्रेनिमित्त परिसरात अनेक व्यावसायिकांचे दुकाने लागतात. त्यात हॉटेल, फळ विक्री, कपडे, खेळणी आदींचा समावेश असतो. इथे खरेदी करण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होते. या यात्रेचे वैशिष्ट्य असे की ख्रिस्ती बांधवांबरोबरच इथं अन्य धर्मीय आवर्जून येतात. नागरिकांच्या दृष्टीने यात्रेत सहभागी होणे म्हणजे एक आनंददायी अनुभव आहे. म्हणूनच ही यात्रा सर्व धर्म समभाव असल्याचे प्रतीक म्हणून ओळखली जाते. मनोहर गायकवाडसह प्रशांत जेजूरकर, दिशा न्यूज, नाशिक रोड.